नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूर ग्रामपालिकेच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणीसह दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे। दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ही मोहीम संपूर्ण विंचूर गावात राबवली जात आहे। नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे। नाशिकच्या निफाडमध्ये जिल्ह्याच्या इतर तालुक्यांच्या मानाने सर्वात जास्त कोरोना रुग्णसंख्या आहे। 29 एप्रिल रोजी कोरोना रुग्णांचा आकडा हा 2880 इतका नोंद करण्यात आला आहे। त्यामुळे आता निफाडच्या विंचूर गावामध्ये विंचूर ग्रामपालिकेच्या वतीने गावामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रोज दिवसातून एकदा औषध फवारणी करण्यात येते, जेणेकरून कुठेतरी हा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर गावात कोरोनाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या तसेच विना मास्क फिरणाऱ्यांवर ग्रामपालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे। विंचूर सरपंच सचिन दरेकर, उपसरपंच मोमीन, ग्रामसेवक करणार तलाठी शिर्के, समाजसेवक फिरोज मोमीन तसेच ग्रामपालिकेचे सर्व कर्मचारी हे उपस्थित होते। 9 न्यूज साठी प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंखे, निफाड।